नमस्कार, साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनःपूर्वक स्वागत करते. आज शालिवाहन संवत्सरातील पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा, हिंदू नववर्षाची सुरुवात. सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नजर टाकूयात महाराष्ट्रभरातल्या घडामोडींवर. बातमी जिंतूर येथून. उमरी ते शिर्डी जाणाऱ्या दिंडीचं जिंतूरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं आणि हे स्वागत दरवर्षी अच्छा परिवारातर्फे करण्यात येतं. याही वर्षी उमरी येथून शिर्डीला जात असताना जिंतूर इथं मुक्काम असल्यानं अच्छा परिवारातर्फे महाप्रसादाचं वाटप सुद्धा या भाविकांना करण्यात आलं. जिंतूर येथे उमरी ते शिर्डी जाणारी पायी दिंडी याचं जंगी स्वागत करण्यात आलं. उमरी येथून शिर्डीला जात असताना जिंतूर इथं मुक्काम असल्यानं अच्छा परिवारातर्फे महाप्रसाद करून भावी भक्तांचं स्वागत करण्यात आलं. यावेळेस प्रेमचंद अच्छा, प्रदीपच्छा, प्रद्युम्न अच्छा, सुदर्शन अच्छा परिवारातर्फे हे स्वागत करण्यात आलं. साधना न्यूज मराठीसाठी सचिन रायपत्रीवार, जिंतूर. वाशिम येथून रिसोड तालुक्यातील माहुलजनक येथील आयती हिनं जम्मू काश्मीर येथील श्रीनगर इथे झालेल्या राष्ट्रीय सब ज्युनियर सॉफ्ट टेनिस स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राला ब्रॉन्झ मेडल पटकावून दिलेला आहे. त्यामुळे आयती दानडे हिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रिसोड तालुक्यातील अयाती दानडे हिनं जम्मू काश्मीर येथील श्रीनगर इथं मार्च महिन्यात झालेल्या राष्ट्रीय सब ज्युनियर सॉफ्ट टेनिस स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर आपल्या महाराष्ट्राला ब्रॉन्झ मिळवून दिलाय. कुमारी आयती दांदडे हिचं सर्वत्र याबाबत कौतुक होत आहे. तिनं सर्व श्रेय आपले आई वडील तसंच नातेवाईक यांना दिले, यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. साधना न्यूज मराठीसाठी सुरेश गिरी, वाशिम. आता बघूया बातमी गोंदिया इथून. कोरोना काळ संपल्यानंतर तब्बल 2 वर्षांनी ऑफलाईन परीक्षा सुरू झाल्या असून 10वीच्या परीक्षेला एका शाळेनंच कॉपी करून मुलांना पास करण्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील बहुउद्देशीय शाळेत घडलाय. चक्क सामूहिक कॉपीचा प्रकार घडला असून शाळेतील शिक्षक कर्मचारी कॉपी करण्यास विद्यार्थ्यांना मदत करीत आहेत हे समोर येत आहे. शाळेतील शिक्षक कर्मचारी कॉपी करण्यास सहाय्य करत असल्याचा व्हिडिओ चक्क एका पालकानेच काढलेला आहे. विशेष म्हणजे शाळा प्रशासनानं कॉपी करण्यासाठी यावेळी अनोखी चक्क लढवत परीक्षा खोलीच्या बाजूला रिकाम्या खोलीत सर्व कॉपीचं साहित्य ठेवलं असून आवश्यकतेनुसार एक एक विद्यार्थी आपण कोणाला दिसू नये या पद्धतीनं तिथे जाऊन कॉपी करून घेत होता. याला खंड पडू नये म्हणून चक्क तिथे या कॉपीच्या सुरक्षिततेसाठी एक कर्मचारीच नियुक्त केलेला दिसत आहे. विशेष म्हणजे शाळा अशा प्रकरणासाठी मोठी आर्थिक उलाढाल करत असल्याच्या आरोपावरून इथे गदारोळ माजलाय. अतिशय धक्कादायक ही बाब आहे आणि गोंदिया शिक्षण विभागाला याची तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे शाळेच्या या कृत्यामुळे आपल्या हुशार पाल्याचे होत असलेले नुकसान लक्षात घेता कारवाईची मागणी पालक वर्गाकडून होत आहे. हा गोंदिया जिल्ह्यामधला मोरगाव अर्जुनीचा प्रकरण आहे. तिथे बहुउद्देशीय शाळा आहे. त्या शाळेमध्ये कॉपी प्रकरण खूप चालू आहे आणि तिथे हुशार विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. ते माझा पाल्य तिथे शिकतो आणि तिथे HM मॅडम जे आहेत त्या स्वतः त्या कॉपी प्रकरणाला प्रोत्साहित करत आहेत आणि त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. आणि जे कॉपी प्रकरण आहे त्याच्यामुळे कॉपीबाज विद्यार्थी हे पुढे जाणार, त्याच्यामुळे हा प्रकरण ओपन झालं होणे आवश्यक आहे आणि संबंधित शाळेवर कारवाई होणे हे आवश्यक आहे. त्यावेळेस मॅथ्सचा पेपर चालू होता. तसंच प्रत्येक पेपरच्या वेळेस 6 प्रकार चालूच आहेत. इथे ॲक्च्युली त्या सेंटरवरती 2 रूममध्ये फक्त मुलं एक्झाम देत आहेत, परंतु तिसऱ्या रूममध्ये HM मॅडमनी स्वतः मुलांना तिथे नोटबुक, पुस्तक वगैरे पूर्ण कॉपीचं साहित्य ठेवण्यास लावले आहे आणि आवश्यकतेनुसार त्या मुलांना तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मुलं असे वाकून वाकून जात आहेत
आणि कॉफ्या घेऊन परत येत आहे. बातमीमुळे इथून शिरपूर तालुक्यातील सेवानिवृत्तीच्या 2 तासाआधीच गटविकास अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गटविकास अधिकाऱ्यांसह सहाय्यक लेखाधिकाऱ्याला देखील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकानं ताब्यात घेतलंय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वायडी शिंदे हे 31 मार्च रोजी सेवानिवृत्त होणार होते. याबाबत 1 एप्रिल रोजी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. सेवानिवृत्त कार्यक्रमाची पत्रिका देखील वाटण्यात आली होती. मात्र 31 मार्च रोजी सेवानिवृत्तीच्या 2 तास आधीच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं शिताफीनं ताब्यात घेतलंय. गटविकास अधिकारी वायडी शिंदे यांच्या सांगण्यावरून सहाय्यक लेखाधिकारी हिंगीलाल देवरे या कर्मचाऱ्याला 5,000 लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतलंय. अर्जदार हे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक असून त्यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली. तक्रारदार यांची PF कर्जाची फाईल पुढे पाठवण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे विभागाने शिरपूर पंचायत समितीच्या आवारात सापळा रचून ही कारवाई केली. शिरपूर पोलीस स्थानकामध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधना न्यूज मराठीसाठी खंडेराव पवार धुळे. यापुढील बातम्यांचा आढावा आपण घेणारच आहोत, मात्र त्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. नमस्कार. अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी सेवा संस्थेच्या निवडणुकीत माजी म्हणजे हरिचंद्र राजे घाडगे यांची एकमताने निवड झाल्याबद्दल मी माजी आमदार नरेंद्र पाटील घुले, माजी आमदार चंद्रशेखर पाटील घुले, शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिज भैया घुले व संस्थेचे माजी चेअरमन रामनाथ दादा राजपुरे व हितचिंतक यांनी मला जे अनमोल सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. तसेच तमाम हिंदू बांधवांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आमदार अमित जनक आणि पंजाबराव अवचार यांच्यातर्फे सर्वांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक पंजाबराव पांडुरंग अवचार, संत ज्ञानेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी, किंगखेडा. टाटा स्कायवरील 1168 क्रमांकावर असणाऱ्या आणि हॅथवेसह इतर सर्व प्लॅटफॉर्मवर दिसणाऱ्या साधना वाहिनीवर लवकरच घेऊन येत आहोत एक विशेष कार्यक्रम. कसं काय सरपंच, बरं आहे का? या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमच्या जिल्हा तसंच तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधा, तसंच थेट साधना वाहिनीशी सुद्धा आपण संपर्क साधू शकता. संपर्कासाठी स्वप्नील कुमार दुधारे, स्टेट हेड महाराष्ट्र, दूरध्वनी क्रमांक 9322991919. राष्ट्रीय स्तरावर असणारं हिंदी न्यूज चॅनल आता मराठीमध्ये सुद्धा पदार्पण करत आहे. राष्ट्रीय वाहिनी असणाऱ्या साधना न्यूज साठी महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका लेवलवरती प्रतिनिधी नेमका. महाराष्ट्रातील नव्यानच सुरू होणारी हिंदी वाहिनी ही प्रथमच आता मराठीत सुरू होत आहे. या वाहिनीसाठी महाराष्ट्र भरातून प्रतिनिधी नेमणार. टाटा स्कायच्या 1168 क्रमांकावर असणारं साधना हिंदी न्यूज चॅनल आता मराठीमध्ये सुद्धा. साधना न्यूज या राष्ट्रीय वृत्त वाहिनीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका प्रतिनिधी नेमणे आहे. इच्छुक पत्रकारांनी खालील मेलवर आपला बायोडाटा पाठवावा. अनुभव असल्यास प्राधान्य. स्वप्नील कुमार तुथारे 9322991919. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. आता बातमी गोंदिया येथून. आमगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आलाय. आमदार सहसराम कोरोटे यांच्या नेतृत्वात गांधी चौक इथं केंद्र सरकारच्या विरोधात धरणा प्रदर्शन आणि निषेध करण्यात आला.
तहसीलदार आमगाव यांच्या मार्फत राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार कोरोटे यांच्या नेतृत्वात गांधी चौकातून ही रॅली काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार सहजराम कोरोटे, तालुका अध्यक्ष संजय बहेकार, जिल्हा परिषद सदस्य उषाताई मेढे, जिल्हा परिषद सदस्य सुमताई कुके, पंचायत समिति सदस्य नंदी कोरे आणि इतर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. साधना न्यूज मराठीसाठी राधाकृष्ण तिजे, गोंदिया. बातमी अहमदनगर इथून. अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील भातकुंड गाव सिंचन क्षेत्रातील कॅनलवर आणि पाटचाऱ्यांमधील अनधिकृत पाईप काढण्यात यावे, अन्यथा खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचं निवेदन आखातवाडा येथील सरपंच रघुवीर उगले यांच्या सह ग्रामस्थांनी अमरापूर पाटबंधारे सिंचन विभागाचे उपअभियंता बाळासाहेब लबडे यांनी दिलेला आहे. भातकुडगाव सिंचन शाखेतील मुळा पाटबंधारे कॅनलमध्ये पाटचाऱ्यांमधील धनदांड या शेतकऱ्यांनी अनधिकृतपणे टाकण्यात आलेले पाईप काढण्यासाठी खंडपीठात याचिका दाखल करणार असून अनधिकृत टाकण्यात आलेले पाईप काढण्यात यावेत आणि या अनधिकृत पाईपचा पाणीपट्टीचा बोजा पाटबंधारे विभाग पाणी वापर संस्थेवर लागत असून अधिकाऱ्यांना राजकीय वरदनिष्ठ आणि शेतकऱ्यांकडून चिरेमिरी घेतल्याशिवाय अनधिकृत पाईप कसे चालू शकतात ही बाब निश्चित दुर्दैवी असून संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आणि या मागणीसाठी अखतवाडेचे सरपंच रघुवीर उगले यांच्या वतीनं अमरापूर पाटबंधारे सिंचन विभागाचे उपअभियंता बाळासाहेब लबडे यांना निवेदन दिले आहे. साधना न्यूज मराठीसाठी जयप्रकाश बागडे, अहमदनगर, शेवगाव. मी स्वप्नील देशमुख, शाखा अधिकारी सिंचन शाखा भातकुंडगाव. आज रघुवीर उगले सरपंच आकातवाडे यांचं कॅनलवरील अनधिकृतपणे पाईप काढण्या संदर्भाचं निवेदन आलेलं आहे. तर सदर निवेदनामध्ये त्यांना म्हटलंय की जे पाणी पाईप चोरी होत तेलच्या भागातील पाणी वापर संस्था टाकण्यात येतं आणि त्यामुळे तेलच्या भागातील पाणी वापर संस्था या डबलेल्या येतात. तर यापूर्वी आपण अनधिकृत पाईप काढलेले आहेत आणि त्यांना आज या निवेदनासंदर्भात मी असं आश्वासन देतो की पुढील आवर्तन येण्यापूर्वी आपल्या अंत्यविदर्गा आणि माझ्या 3 वरील पूर्ण पाईप काढून गेले तिथे. ग्रामपंचायत आकातवाडे सरपंच आपण TLDY 3 कुडुका सिंचन शाखे अंतर्गत हा कॅनल येतो. हा कॅनल जवळपास 4-5 किलोमीटरचा आहे, 5-6 किलोमीटरचा आहे. या आपला चालू होतो तिथपासून तर टेलपर्यंत कमीत कमी 200-300 पाईप आहे. या पाईपाचा बोजा या संदर्भित जेवढ्या संस्था आहेत, इथं जवळपास 17 संस्था सध्या कार्यरत आहेत, या जेवढ्या टेलच्या संस्था आहेत त्यांच्या आज 3-3-4-4 लाख रुपये त्यांच्यावर बोजा आहे. ते शेतकरी भरू शकत नाही आहेत. हे अधिकारी अनधिकृतपणे सगळ्या लोकांची पाईप टाकून देत आहेत आणि 3-3-4-4 किलोमीटर पर्यंत या लोकांचे पाणी त्यांच्या शेताला भेटत आहे आणि लोकांना नंबरवार प्रमाणे पाणी भेटतंय. या जे सोकलेले बोके आहेत त्यांना अनधिकृतपणे रात्रंदिवस या पाईपद्वारे पाणी चालू आहे आणि याचा तोटा या सर्वसामान्य शेतकऱ्याला बसत आहे. आता बातमी गोंदिया इथून. गोंदिया शहरातील कुडवा इथं चक्क थकीत वेतनासाठी एका वनमजुरानं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलंय. गौरीशंकर असं या व्यक्तीचं नाव असून सामाजिक वनीकरणाच्या उद्यानात रोजंदारीवर तो काम करत होता. 2018 ते 2019 या वर्षांमधील तब्बल 9 महिन्यांचं वेतन हे थकलेलं आहे आणि यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय. थकीत वेतनासाठी वनमजुरानं चक्क पाण्याच्या टाकीवर चढून सोलर स्टाईल आंदोलन करत विरोगिरी केल्याची घटना गोंदिया शहरातील कुडवा येथील सामाजिक वनीकरणाच्या कार्यालय परिसरात घडली आहे. गौरीशंकर चौहान असं या वनमजुराचं नाव आहे. वनमजुराने सामाजिक वनीकरणाच्या उद्यानात रोजंदारीनं रिपीट हा मजूर सामाजिक वनीकरणाच्या उद्यानात रोजंदारीवर काम करीत होता. मात्र 2018 ते 2019 या वर्षीच्या तब्बल 9 महिन्यात केलेल्या कामाचं वेतन अद्याप त्याला मिळालेलं नाहीये. तर दुसरीकडे कोरोना काळानंतर उद्यान बंद झाल्यानं त्याला कामावरून कमी करण्यात आलं. प्रशासनाला वारंवार मागणी करूनही कोणताही ठोस उपाय न केल्यानं अखेर 9 महिन्यांचं थकीत वेतन मिळण्यासाठी हे आंदोलन त्यांनी केलेलं आहे. यापुढील बातम्यांचा आढावा आपण घेणारच आहोत, मात्र त्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती.
ग्राम पंचायत नागेपली सरपंच श्री लक्ष्मण गोडापे, ग्राम पंचायत नागेपली ग्राम विकास अधिकारी श्री वाडके साहेब यांच्या तर्फे सर्वांना गुढी पाडवा आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक ग्राम पंचायत कार्यालय नागेपल्ली आणि सर्व ग्राम पंचायत सदस्य। माजी आमदार रामरावजी वडकुते, माननीय शशिकांत वडकुते यांच्या तर्फे गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय रुक्माराव शिंदे पाटील, भाजपा युवा कार्यकर्ते, पुयना तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली। आता आपल्या बाळ गोपाळांचे वाढदिवसही साधना न्यूज वर साजरे करू शकता। आपल्या गोंडस बाळाच्या वाढदिवसाच्या जाहिराती अत्यल्प दरामध्ये आजच साधना न्यूज वर बुक करा। यासाठी संपर्क साधा मानसी धामणसकर हिला 8369495780 या क्रमांकावर। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। आता बातमी भुसावळीतून। 31 मार्च या जागतिक तृतीय पंथी दिनाचं औचित्य साधत जळगाव जिल्ह्यातील रावेरचे प्रांताधिकारी कैलास कडलक आणि तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते सावदा येथील तृतीय पंथीयांना त्यांच्या घरी जाऊन मदत करण्यात आली। सावदा येथील कार्यक्रमात प्रांत अधिकारी कडलक आणि तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी बोलताना तृतीय पंथी यांना आता संजय गांधी निराधार योजना आणि घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, तर तृतीय पंथी यांच्या झोपडीवरील 3 पत्रे पाहून उन्हाळ्यात हे कसे राहत असतील हा प्रश्न मनात आल्यानं तृतीय पंथी यांना स्वतःतर्फे कूलर पण देण्याचं कळलग यांनी जाहीर केलंय। 2 अधिकाऱ्यांनी तृतीय पंथीयांना आर्थिक मदत पण केली आहे। तृतीय पंथीयांबद्दल पत्रकारांना एवढी सहानुभूती का असा प्रश्न काहींना पडतो, पण फक्त माणुसकीचं नातं आणि वंचितांना प्रेम देणं इतकं दुसरं काही नाही असं यावेळेस त्यांनी सांगितलं। साधना न्यूज मराठीसाठी मनोहर लोणे भुसावळ। मागच्या महिन्यामध्ये मला कोरोना काळात ऑलरेडी बऱ्याच जणांनी सांगितलं होतं मॅडम सावल्यात असं आहे, परंतु प्रत्यक्ष तिथे येण्याचा योग नव्हता आला किंवा त्यांना भेटण्याचा पण योग नव्हता आला। मागच्या महिन्यात एका ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी मी त्यांना भेटले आणि मग त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मी त्यांच्याकडून त्यांचा नंबर वगैरे घेतला आणि त्यांना तहसील ऑफिसला बोलवलं होतं, म्हटलं तुम्ही या आपण चर्चा करू, कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलणं काही उचित नाही। मग तहसील ऑफिसला आल्यानंतर मग मी विचारलं त्यांच्याकडे काय काय आहे आणि आपण काय काय देऊ शकतो अशी एक आमची चर्चा झाली, तेव्हा लक्षात आलं की त्यांच्याकडे रेशन कार्ड होतं परंतु त्याच्यात केवळ 2 नावं होती, बाकीच्यांची नावं नव्हती। आधार कार्ड काही जणांची नव्हती, काही जणांची होती, परंतु एकीचं राजस्थानमध्ये होतं, एकीचं धुळ्यातलं होतं, त्यामुळे मग मी म्हटलं की ते सगळं आपण नावं चुकीची होती ते सगळं आपण करेक्शन करून देऊ। त्यानंतर मग तिसरा विषय होता रेशन कार्डचा विषय होता, आधार कार्डचा विषय होता, तिसरा विषय होता इलेक्शनचा। त्यांना जसं आपण सांगितलं की इलेक्शन मध्ये जरी आता शासन निर्णय असेल आदेश असेल तरी पण प्रत्यक्ष त्यांचं नावच एनरोल झालेलं नव्हतं, त्यामुळे मग आम्ही त्यांच्याकडून 6 नंबरचा फॉर्म भरून घेतला त्या दिवशीच आणि म्हटलं की आपण यांचं नाव मतदानाचं एनरोल करू यादीमध्ये, जेणेकरून त्यांना जो आपला लोकशाहीचा सगळ्यात मेन बेस आहे मतदानाचा अधिकार आहे तो बजावता येईल, त्यासाठी मग 6 नंबरचा फॉर्म भरून घेतला। त्यानंतर आता आपण त्यांना शासन निर्णयानुसार संजय गांधी निराधार योजनेचा लाभ त्यांना देऊ शकतो, त्यामुळे मग ते पण 1 एप्रिल नंतर आता त्यांनी सूचना दिल्या त्याप्रमाणे 1 एप्रिल नंतर आपण त्यांचा उत्पन्नाचा दाखला काढून घेऊन या आर्थिक वर्षामध्ये त्यांना तो पण लाभ मिळवून देऊ। बातमी जालना येथून। आम आदमी पार्टीच्या वतीनं अमित शहा यांच्या विरोधात जालन्यात निषेध करण्यात आला। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संजोग हिवाळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। आम आदमी पार्टीच्या वतीनं जालना येथील गांधीनगर परिसरामध्ये निषेध नोंदवण्यात आला। आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय स्वयंसेवक तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी 30 मार्च रोजी काही असामाजिक तत्वांच्या व्यक्तीनं
त्यांच्या घरावर हल्ला केला. या भ्याड हल्ल्याचा आम आदमी पार्टी जालना यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. या घटनेची संपूर्ण चौकशी करून तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. साधना न्यूज मराठीसाठी संजय आहे जालना. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल घरांच्या समोर जे धरणे आंदोलन केले, धरणे आंदोलन करता करता त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे व अरविंद केजरीवालचे बॅरिकेड फोडून त्यांच्या भिंतीवर याच्यावर जे भगवा कलर लावून लाल कलर निषेध नोंदवला हे पोलिसांच्या समोर मोदी सरकारच्या समोर झालं ते. आणि याच्यामध्ये मोदी सरकारला हत्येचा कट करायचा होता काय, हत्या करायची होती काय, त्या उद्देशाने करायचं होता काय, त्याच्यामुळे मोदी सरकारची जी पोलीस आहे ती तिथं बघायची भूमिका घेतली, त्या बघायची भूमिका घेतलीच आणि त्याच्यानंतर त्यांनी कार्यकर्त्याला अटक न करता अटक केलीच नाही. त्याच्यानंतर ते कार्यकर्ते मीडियासमोर सरळ स्टेटमेंट देऊ लागले. हे कुठेतरी भारतीय राज्यघटनेला अनुसरून नसल्यामुळे आम्ही काय केलं की आज त्यांना अटक करावं म्हणून भाजपाच्या कार्यकर्त्यांना एक जोडे मारो आंदोलन ठेवलं. जोडे मारो आंदोलन आम्ही अमित शहा यांच्या बॅनर कडून निषेध करून त्यांना एक जोडे मारले आणि त्याच्यानंतर जोपर्यंत अटक होणार नाही याच्यापेक्षा भी तीव्र आंदोलन आमचं चालू राहणार. यापुढील बातम्यांचा आढावा आपण घेणारच आहोत, मात्र त्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. आता आपल्या बाळ गोपाळांचे वाढदिवसही साधना न्यूज वर साजरे करू शकता. आपल्या गोंडस बाळाच्या वाढदिवसाच्या जाहिराती अत्यल्प दरामध्ये आजच साधना न्यूज वर बुक करा. यासाठी संपर्क साधा मानसी धामणसकर हिला 8369495780 या क्रमांकावर. टाटा स्काय वरील 1168 क्रमांकावर असणाऱ्या आणि हॅथवे सह इतर सर्व प्लॅटफॉर्म वर दिसणाऱ्या साधना वाहिनीवर लवकरच घेऊन येत आहोत एक विशेष कार्यक्रम. कसं काय सरपंच, बरं आहे का? या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमच्या जिल्हा तसंच तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधा, तसंच थेट साधना वाहिनीशी सुद्धा आपण संपर्क साधू शकता. संपर्कासाठी स्वप्नील कुमार दुधारे, स्टेट हेड महाराष्ट्र, दूरध्वनी क्रमांक 9322991919. राष्ट्रीय स्तरावर असणारं हिंदी न्यूज चॅनल आता मराठीमध्ये सुद्धा पदार्पण करत आहे. राष्ट्रीय वाहिनी असणाऱ्या साधना न्यूज साठी महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका लेवलवरचे प्रतिनिधी नेमतात. महाराष्ट्रातील नव्यानं सुरू होणारी हिंदी वाहिनी ही प्रथमच आता मराठीत सुरू होत आहे आणि या वाहिनीसाठी महाराष्ट्रभरातून प्रतिनिधी नेमणार. टाटा स्कायच्या 1168 क्रमांकावर असणारं साधना हिंदी न्यूज चॅनल आता मराठीमध्ये सुद्धा. साधना न्यूज या राष्ट्रीय वृत्तवाहिनीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका प्रतिनिधी नेमले आहे. इच्छुक पत्रकारांनी खालील मेलवर आपला बायोडाटा पाठवावा. अनुभव असल्यास प्राधान्य. स्वप्नील कुमार तुथारे 9322991919. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया बातमी पंढरपूर येथून. देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य जनतेला महागाईचा मोठा फटका बसत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी पंढरपूर शहर आणि तालुका काँग्रेसच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनोखं आंदोलन करण्यात आलं. गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढत यावेळेस घोषणाबाजी करण्यात आली आणि निषेध व्यक्त करण्यात आला. खाद्य तेलाचे भाव 180 रुपये लिटर, पेट्रोल 120 रुपये लिटरच्या जवळपास आणि डिझेलनं 100 पार केली आहे. एकंदरीतच देशात महागाई वाढत चालली आहे आणि सर्वसामान्य व्यक्तींना आपलं जगणं आता मुश्किल होत झालंय. याकडे लक्ष वेधण्यासाठी पंढरपूर शहर आणि तालुका काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज चौकात
बोंबाबोंब करून महागाई मुक्त भारत आंदोलन केलंय. देशात वाढत चाललेली महागाई आटोक्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं तत्काळ प्रयत्न करावे या दृष्टिकोनातून लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसनंही आंदोलन केलंय. साधना न्यूज मराठीसाठी नवनाथ खिलारे, पंढरपूर. काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय सोनियाजी गांधी यांच्या आदेशाप्रमाणे आणि सर्वसामान्य गोरगरिबांचे नेते महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटेल, सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय धवलदादा धवलचे मोहिते पाटील साहेब, त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब आणि महाराष्ट्राच्या रणरागिणी प्रणिताई शिंदे यांच्या सर्वांच्या आदेशानुसार आणि सर्वसामान्यांना केंद्र सरकारनं जो या 1 तारखेला म्हणजे आजपासून जो महागाईचा मोठा धक्का दिलेला आहे, त्या धक्क्याच्या निषेधार्थ गॅसची टाकी डिझेल पेट्रोल इंधन दरवाढ याच्या विरोधामध्ये पंढरपूर शहर काँग्रेस, तालुका काँग्रेस, महिला काँग्रेस, ओबीसी, अल्पसंख्याक, युवक सेवा दल या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सर्वप्रथम अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून आम्ही या केंद्र सरकारला सत्स्वरूप बुद्धी द्यावी म्हणून आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आता बातमी नांदेड येथून. ऐन उन्हाळ्यात वन्य प्राण्यांची होणारी फरफट आणि भटकंती थांबावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इस्लापूर वनविभागानं वन्य प्राण्यांसाठी तहान भागवण्यासाठी किनवट तालुक्यातील चिखली अंदबोरी राखीव वनकक्ष क्रमांक 296 या ठिकाणी राखीव जंगलालगत असलेल्या अंदबोरीच्या नाल्यावर लोकसहभागातून वनराई बंधारा तयार केलेला आहे. इस्लापूर वनविभागानं जंगलातील हरिण, काळवीट, रोही, रानडुकर, निलगाय, लांडगे, कोल्हे, तरस, अस्वल अशा वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी नांदेड वनविभागाचे उपवन संरक्षक केशव सावळे आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीनिवास लखमवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट तालुक्यातील चिखली अंदबोरी राखीव वनकक्ष क्रमांक 296 या राखीव जंगलालगत असलेल्या अंदबोरीच्या नाल्यावर लोकसहभागातून वनराई बंधारा तयार केलाय. हा वनराई बंधारा तयार करण्यासाठी अंदबोरी येथील सरपंच प्रतिनिधी पोताजी उरे आणि गावातील नागरिक, वन अधिकारी, कर्मचारी यांनीही सहभाग नोंदवला. वनराई या बंधाऱ्यामध्ये लाखो लिटर पाण्याची साठवण केली असून जवळपास 2 ते 3 महिने हा पाणीसाठा वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी पुरेसा आहे असं वनपाल व्ही एस गुड्डे यांनी सांगितलं आहे. साधना न्यूज मराठीसाठी गौतम कांबळे, नांदेड. वरिष्ठ अधिकाऱ्याने वनराई बंधारे बांधण्यासाठी आम्हाला आदेश दिले. आदेश दिल्यानंतर वनराई बंधारे बांधण्याचा उद्देश एकमेव म्हणजे वन्य प्राण्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हे बंधाऱ्याचं आम्ही नियोजन केलं. आणि हे बंधारे बांधताना विशेष म्हणजे आपले वन्य प्राणी जे आहेत रानडुकर, रोई आणि काळवीट अशा प्राण्याला पाणी पिण्यासाठी फार सोयीस्कर पडेल म्हणून आम्ही या ठिकाणी वनराई बंधारा तयार केला. याचबरोबर साधना न्यूजचं मराठी बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 7:30 वाजता साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा साधना न्यूज.